समीर वानखेडे कथित खंडणी भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय बॉलिवूड स्टार शाहरुख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खान यांचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील बहुतेक लोकांचे जबाब नोंदवण्यात आलेत. खान पिता पुत्राचे जबाब नोंदवल्यास खंडणी आरोपांबाबत अधिक स्पष्टता येईल अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांकडून कळते. अद्याप जबाब नोंदवण्याची तारीख किंवा वेळ निश्चित झालेली नाही. खासगी व्यक्तीमार्फत रोख रकमेची मागणी केल्याचा आरोप समीर वानखेडेंवर आहे. 25 कोटींची मागणी करून 50 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे, जे नंतर परत करण्यात आलेले आहेत. अपडेट जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणामध्ये आता शाहरुख खान आणि आर्यन खान या दोघांचीही चौकशी सीबीआय करणार असल्याचं कळत आहे. सुवर्ण, आपण जर बघितलं तर आर्यन खान प्रकरण आहे हे फार गाजलं होतं आणि आपण बघितलं तर या प्रकरणामध्ये आर्यन खानला जेल देखील झाली होती. मात्र त्या काही दिवसांनंतरच समीर वानखेडेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनीच या प्रकरणी अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची ना अमृत नोनी पॉवर प्लस. समीर वानखेडे यांनी लाच घेतल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये शाहरुख खान आणि आर्यन खान यांचे देखील जबाब नोंदवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान त्यांचा जबाब कुठे आणि किती वाजता किंवा केव्हा नोंदवला जाणार याबाबत अद्यापही काही स्पष्टता नाहीये. कारण लाच घेतली की नाही याबाबत दिली की नाही याबाबत शाहरुख खान किंवा आर्यन खान यांच्याकडनंच अधिक जबाब नोंदवल्या गेल्या स्पष्टता येण्याची शक्यता आहे. सुवर्ण, ठीक, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी मेघा. तर समीर वानखेडे कथित खंडणी प्रकरणात आता शाहरुख पिता पुत्राची चौकशी केली जाणार आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे